आपण पाहताय दुपारच्या बातम्या. राज्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. यानंतर आज साताऱ्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याला उत्तर दिलंय. राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात क्लिअर कट बहुमत असलेलं म्हणजे सुस्पष्ट बहुमत असलेलं सरकार आहे असं पवार म्हणाले. असं आहे की आज राज्यामध्ये विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्लिअर कट मेजॉरिटी आहे आणि असं असताना राज्यात स्थिर सरकार द्यायला उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले, त्यामुळे जे अस्वस्थ आहेत ते लोक अशा प्रकारची विधानं करत असतात. त्यांनी यापूर्वीसुद्धा विधानं ही केली, त्याची नोंद महाराष्ट्रात सामान्य लोक घेत नाहीत, त्याचा काही फायदा होत नाही.